जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये झालेला सुमारे 1.5 कोटी रुपयाच्या चोरीची फिर्याद दाखल करण्यासाठी पोलिसांनी टाळाटाळ केली. त्याच्याविरुद्ध आम्ही ठिय्या आंदोलन केलं, तरीही पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास नकार दिला. याच्याविरुद्ध आम्ही शेवटी न्यायालयामध्ये गेलो आणि आज न्यायालयाने 156(3) खाली पोलिसांनी हा गुन्हा ताबडतोब नोंद करावा अशा स्वरूपाचे आदेश निर्गमित केले. या प्रकरणावरून असं लक्षात येत आहे की पोलीस किती राजकीय दबावामुळे या ठिकाणी काम करत आहे. मग आमच्यासारख्याला या ठिकाणी 3 दिवस आंदोलन करून न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था आहे. मागच्याही कालखंडामध्ये प्रशासक मंडळ या ठिकाणी नेमण्यात आलं बेकायदेशीरित्या राजकीय दबावामुळे, आणि छोटे हायकोर्टामध्ये गेल्यानंतर ते प्रशासकीय मंडळ रद्द करावं लागलं आणि परत जुनी पूर्वरतवाडी या ठिकाणी आली. वारंवार दूध संघामध्ये अशा स्वरूपाच्या छळवणुकीचे प्रकार होत आहे. शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी त्रास देण्याचा प्रयत्न होतो आहे. पोलीस प्रशासन दबावाखाली काम करत आहे, पण या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासनाची प्रतिष्ठा पूर्णपणे धुळीला मिळालेली आहे.